त्या किरकोळ भांडणावर जाळून पण फसव लटकवण्यात आलेला आहे. कुठे चाललं आहे महाराष्ट्र मला सांगा. गेल्या दोन दिवसांमधली ही जवळपास चौथी घटना आहे की महिलेला जिवंत जाळण्याची. आणि इथे तर क्रूरतेचा कळस आहे. तिला जाळून मारलं आणि त्याच्यानंतर तिला फाशीवर लटकवण्यात आलं. हिंगणघाटची निर्भया अजूनही मृत्यूशी झुंज देते आहे. औरंगाबादच्या निर्भयाने काल ती अपयशी ठरली मृत्यूशी झुंज देताना आणि त्या ठिकाणी तिचा दुर्दैवी असा मृत्यू झाला. परंतु वाईट या गोष्टीचं वाटतं की मृत्यू झाल्यानंतर सुद्धा म्हणजे ती तिच्या मृत्यूशी झगडत असताना सुद्धा विटंबना तिची कुठेतरी थांबली नाही हे शल्य निश्चितपणे आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये राहील. आणि आज आपण बघितलं की पनवेलमध्ये सुद्धा ही घटना घडली आहे. महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्या ठिकाणी महिला मुलींना सुरक्षेचा अभय आणि हमी आणि त्या महाराष्ट्रामध्ये आज महिला आणि मुली जिवंत जाळल्या जात आहेत. मला राज्यकर्त्यांना हा प्रश्न आहे की अजून किती जिवंत जाळल्या जाणाऱ्या बातम्या तुम्ही पाहणार आहात आणि अजून किती बळी जाण्याची तुम्ही वाट पाहणार आहात. त्यावेळेला तुमचे डोळे उघडतील. खरोखर अक्षरशः म्हणजे आपण म्हणतो की आज अक्षरशः मान लाजेने आज आमची खाली गेलेली अशा पद्धतीच्या घटना आहेत. हृदय पिळवटून टाकणाऱ्या या घटना होत आहेत. आज आम्ही बघितलं की लोकांचा क्षोभ जनता जी आहे ती अक्षरशः आक्रोश करते की कुठंतरी हे थांबवा, या निर्भयांचे जीव वाचवा आणि अशा घटना होऊ नये म्हणून कायदे केलेले आहेत त्याची अंमलबजावणी तीव्र व्हायला हवी आणि प्रभावीपणे अंमलबजावणी होणं गरजेचं आहे. कोणाला धाक राहिलेला नाही, भीती राहिलेली नाही. मोकाट हे सगळे सुटले त्या हरामखोरांना जेरबंद करून यांना जे आहे ते फाशीवर लटकवायला पाहिजे.